नमस्कार। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडला। पुढील काही तासातच या भागात ढगाच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे। मुंबईसह उपनगरात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पावसाची हजेरी लागली। गेल्या काही दिवसापासून मुंबईसह उपनगरामधून पावसाने विश्रांती घेतली होती। अशातच आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सगळीकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे। 6 ते 9 सप्टेंबर या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसेच मुंबई, ठाण्यासोबतच नाशिक आणि जुन्नर परिसरातही मेघगर्जना आणि विजेचा कडकडाट होऊन पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडला। पुढील काही तासात या भागात ढगाच्या गडगडासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे। कोकण किनारपट्टी काही भागातही पावसाचा जोर राहील असा अंदाज। हवामान पावसाचा जोर तळ कोकणात वाढण्याची शक्यता असल्याने समुद्र किनाऱ्याजवळ नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यभरात पावसाची दमदार हजेरी। रविवार रात्रीपासूनच राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे पुण्यात सिंहगड रोडवरील किरकटवाडी येथील 20 दुकानं मध्ये गुळगावर पाणी भरलेले पाहायला मिळाले। तर साताऱ्यातही विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला आहे। यवतमाळमध्येही काल संध्याकाळी आलेल्या पावसामुळे नेर तालुक्यातील उमलटा गावाला फटका बसला आहे। सोसायटीच्या वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे अनेक घरावरचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत। शेतातही पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बुलढाण्यात काल संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याची पाहायला मिळाली आहे।